चितपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य ग्राहकपेठेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रहोपयोगी वस्तूंचं हे भव्य प्रदर्शन आणि विक्री असणार आहे. यंदाचं हे 6वं वर्ष आहे. चितळे उद्योग समूहाचे CEO श्री चितळे यांच्या उपस्थितीमध्ये या ग्राहकपेठेचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. साडी, रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, पर्स, बॅग्स, गिफ्ट्स, किचनवेअर, हर्बल कॉस्मेटिक्स, पारंपरिक आणि फॅन्सी ज्वेलरी, बेडशीट्स, पूजा साहित्य, परफ्युम्स, कोकण मेवा, पारंपरिक खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक उत्पादनं, टूर्स आणि इतरही प्रॉडक्ट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे लखनौच्या कारागिराने तयार केलेले फॅन्सी कपडे या ठिकाणी आहेत. पितांबरी आणि चितळे बंधूंची अनेक उत्पादनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे महिलांना सहज भुरळ घालतील अशा अनेक साड्यांचं, त्याचप्रमाणे नॉनस्टिक उत्पादनांचे देखील विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. येवल्याची खास पैठणी या ठिकाणी आपल्याला मिळू शकणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या ग्राहकपेठेला हजेरी लावावी असं आवाहन चितपावन ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद जोशी, त्याचप्रमाणे चितळे बंधूंचे श्री चितळे यांनी केलं आहे. 3 ते 13 जानेवारी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत ग्राहकांनी ग्राहकपेठेस भेट द्यावी. या ग्राहकपेठेत विविध नाविन्यपूर्ण स्टॉल्स आहेत. म्हणजे आपण जे फॅन्सी कपडे म्हणतो पण त्याचे स्वतः लखनौवरनं त्या कारागिरांनी केलेले ड्रेस मटेरियल आहे. खास आपण ज्या साड्या म्हणतो तर त्या साड्या इथे आहेत. पुण्यातले प्रसिद्ध जोशी सुगंधी त्यांची प्रॉडक्ट्स आहेत. रिप्लेसमेंटसाठी तुम्हाला लागणारे नॉनस्टिक कुकिंग वेअर आहेत. पितांबरी आणि चितळे किंवा कावरे कोल्ड्रिंक्स पुणे यासारखे ब्रँड्सचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण या स्टॉल्स आहेत. तरी माझे सर्व ठाणेकर नागरिकांना आव्हान आहे की आपण ह्या ग्राहकपेठेस पुढील 10 दिवसात कधी सकाळी 11 ते रात्री 9 च्या वेळेत भेट द्यावी. पहिलं म्हणजे चितपावन ब्राह्मण मंडळाचं अभिनंदन, कारण की 6 वर्ष सलग अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यात एवढ्या नवीन उद्योजकांना वाव देणं आणि त्यांना एका प्लॅटफॉर्म देऊन वेगळं एक्सपोजर देणं हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. तर त्यामुळे अशा ठिकाणी येऊन मला खूप बरं वाटलं. एक नवीन उद्योजक असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी वातावरणात असते, ती बघून आम्हालाही अजून जास्त उत्साह येतो काम करायचा. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील उपवन तलावाच्या काठी जागतिक स्तरावरील 600 दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत दिनांक 11, 12, 13, 14 जानेवारी 2019 रोजी साकार होत असलेले पहिले आर्ट्स फेस्टिवल म्हणजेच विहंग सांस्कृतिक आर्ट्स फेस्टिवल, आयोजक शिवसेना आमदार श्रीयुत प्रताप सरनाईक, कृपया अवश्य भेट द्या. चितपावन ब्राह्मण मंडळ आयोजित भव्य ग्राहकपेठ, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदीचा महाधमाका. दिनांक 3 ते 13 जानेवारी भगवती शाळा मैदान विष्णुनगर ठाणे. साड्या, ड्रेस मटेरियल, लहान मुलांचे कपडे, खाद्यपदार्थ, ग्रह उपयोगी आणि ग्रह सजावटीच्या वस्तूंचा भव्य खजिना. या व्यतिरिक्त देखील असंख्य वस्तूंचा महाखजिना. दररोज बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. चितपवन ब्राह्मण मंडळ आयोजित भव्य ग्राहकपेठ, दिनांक 3 ते 13 जानेवारी भगवती शाळा मैदान विष्णुनगर ठाणे. तिळ तेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीपशक्ती तिळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% sa maha sale. Ithe mirel ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron.
मेन्स वेअर की जी जान बैरॉन बैरॉन बैरॉन। माझा पूर्ण टेबल आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांनी भरलेला आहे। याच्यामध्ये कबाब्स आहेत, याच्यामध्ये कोकणातल्या काही अप्रतिम अशा प्रकारच्या व्हरायटीज आहेत, खूप भारी भारी पदार्थ आत्ता माझ्याबरोबर आहेत। आणि हे सगळे पदार्थ जिभेला अक्षरशः पाणी, तोंडाला पाणी आणणारे अशा प्रकारचे हे पदार्थ आहेत। मी आत्ता बसलो आहे ठाण्यातल्या श्रीजी आर्केड येथे असलेल्या K2 या रेस्टॉरंटमध्ये। आणि या रेस्टॉरंटचे मालक आणि जे स्वतः खूप मोठे खवय्ये आहेत, भारतातल्या परदेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी अनेक गोष्टी चाखल्या आणि नंतर मग ह्या सगळ्या डेलिगेसीज ज्या आहेत या भारतामध्ये आणल्या पाहिजे, ठाण्यामध्ये आणल्या पाहिजे, ठाण्यातल्या खवय्यांना त्या खाण्यासाठी मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी K2 हे रेस्टॉरंट इथे सुरू केलेलं आहे। K2 अर्थात कबाब अँड कोकन। हफीज सर, K2 मध्ये तुमचं स्वागत। थँक्यू सर। आणि त्यांच्या पत्नी आरजू मॅडम, हे एवढं सगळं जे आहेत छान छान पदार्थ जे आहेत हे तुम्ही पहिल्यांदा स्वतः सगळे चाखले, स्वतः टेस्ट केलेले? माझे मिस्टर हे खवय्ये आहेत आणि त्यांना एक मुळात जाण आहे मसाल्यांची आहे की कुठला पदार्थ कुठल्या दुसऱ्या इन्ग्रेडियंट बरोबर मिक्स केल्यानंतर त्याला व्यवस्थित टेस्ट उठून येईल असे। त्याच्यामुळे आम्ही आमचं स्वतःच मसाला मिक्स बनवतोय सगळ्या वेगवेगळे एक्सपेरिमेंट, म्हणजे नाहीतरी निदान गेले 2 वर्ष आम्ही एक्सपेरिमेंट करतोय। फ्रेंच क्विजिन जो दुनिया में इतना फेमस है, इटालियन क्विजिन जो दुनिया में इतना फेमस है, या फास्ट फूड चेन जो मैकडॉनल्ड और KFC की तरह जो दुनिया में इतनी छाई हुई हमारे मुल्क में भी इवन टू एन एक्सटेंट के वड़ा पाव हमारा बैकग्राउंड में चला जाता है, हमारे मिसल पाव बैकग्राउंड में चला जाता है, हमारे पोहे बैकग्राउंड में चले जाते हैं। इसका प्रेडोमिनेंट रीजन ये है कि दे आर एबल टू स्टैंडर्डाइज थ्रू अ प्रोसेस जहाँ पर वो हर चीज़ को रेसिपी के अंदर कन्वर्ट करते हैं और रेशो एंड प्रपोर्शन उनका फिक्स्ड है, तो आपको सेम टेस्ट आप दुनिया के किसी भी कोने में खाने में मिल जाता है। दैट वाज दी बैकग्राउंड जहां से ये परेशानी आप कह लीजिए, जहां से दिस एंटायर कॉन्सेप्ट स्टेम्ड आउट ऑफ। अब फिर वहां हम लोगों ने मिलकर स्टार्ट किया कि हम क्यों नहीं स्टैंडर्डाइज कर सकते, हम क्यों सेम हमारे इंडियन फूड को जिस चीज़ को जहाँ के हम बिलोंग करते हैं उसको हम क्यों वो सेम फॉर्मूले के अंदर क्यों नहीं बिठा सकते। और वहाँ से फिर 2 साल की जो है मैडम ने कहा हमारी रिसर्च शुरू होके, तो आप जितने भी डिशेज यहाँ पर देख रहे हैं इसके अंदर हमारे शेफ्स जो हैं वेरी गुड पीपल, अच्छे ट्रेंड शेफ्स हैं, लेकिन उनका काम सिर्फ इसके प्रोसेस को फॉलो करना है। उसके अंदर क्या मसाले जाते हैं, उसका क्या रेशियो एंड प्रोपोर्शन है, ये हमारे दोनों के अलावा कोई नहीं जानता। Exactly. तो वो उनको नहीं पता। तो टुमारो इफ इवन इन एब्सेंस ऑफ दोस शेफ्स आपको वो टेस्ट सेम मिलेगा, आप एक बार खाइए 10 बार खाइए आपको वो टेस्ट के अंदर डिफरेंस नहीं मिलेगा। सो दैट्स द एंटायर एंडेवर, ये हमारी सोच है। अब नाम कबाब और कोकन क्यों, क्योंकि हमने सोचा कि अच्छे कबाब बनाना ये थोड़ा सा डिफिकल्ट होता है बिकॉज उसके अंदर 2-3 चीजें होती हैं। वो ज्यादा स्पाइसी नहीं होना चाहिए कबाब, उसका फ्लेवर जो हो वो माइल्ड होने के साथ साथ एक छूट किक योर टेस्ट बड्स, और वो बहुत टेंडर होना चाहिए। अगर जरा भी कबाब को आपको च्यू करना पड़े तो मेरी डिक्शनरी के अंदर वो कबाब नहीं हो सकता, वो कुछ और हो सकता है, वो बारबेक्यू हो सकता है जैसे वेस्ट में होता है। बट हमारे जो ट्रेडिशनल लखनऊ के कबाब्स है दे हैव टू मेल्ट इन योर माउथ, वो आप खाएं तो घुल जाने चाहिए। क्या बात है। तो वो हमारा एक संकल्प है। तो इतने ही कबाब्स आप देख रहे हैं यहाँ पर, इसके अंदर बनाने में जो एफर्ट लगता है वो बहुत ज्यादा होता है। टेस्ट करने के बाद लोगों को समझ में आएगा कि दैट एफर्ट इज वर्थ इट। ये जैसे आपके दस्तरखान पे या प्लेट पे रखा हुआ है, दिस इज व्हाट वी कॉल अ K2 स्पेशल कबाब। इसके अंदर जो स्पाइसेस होती है वो हम लोग मिडिल ईस्ट से प्रोक्योर करते हैं, तो इसके अंदर स्पाइसेस जो टिपिकली इंडिया में नहीं पाई जाती, स्पाइसेस लाइक सुमैक और ज़ातार, जिनके नाम भी शायद कम लोगों को पता है, बट इनका फ्लेवर बहुत डिस्टिंक्ट होता है, कबाब के फ्लेवर को एनहांस करने में ये हेल्प करता है। दूसरा ये हमारा एक शोले कबाब है जो टिपिकल इंडियन लखनवी फ्लेवर्स के अंदर हम बनाते हैं। इसके साथ साथ में जो थॉट प्रोसेस ये था कि ऑल्दो पर्सनली हम लोग बहुत स्ट्रांगली सोचते हैं कि हमारे भारत के ऐसा खाना दुनिया में कहीं नहीं मिलता, बट उसके बाद थोड़े बहुत खाने अच्छे दूसरी जगह पर मिल जाते हैं। So we came up with a concept called fusion kebab, जहाँ पर हमने इंडिया को और चाइना को एकत्र करने की कोशिश की है कि भले बॉर्डर पे ना हो हम फूड में कर दें। So this is what we call a saucy kebab, जो हम टॉस करते हैं। मैं ज्यावेळेस ह्या इंटरव्यू ची सुरुवात आम्ही केली होती त्यावेळेस मला राफीद सारखे म्हणत होते,
मैं नहीं बोलूंगा ज्यादा, बाई नहीं बोलूंगा, माय वाइफ विल टॉक. पण आता राफीत या ठिकाणी बोलत असताना मला असं सातत्यानं जाणवत आहे की हे सगळं फूड जे आहे, हे सगळे ज्या काही टेस्ट आहेत, हे तुम्ही अक्षरशः जगत आहात. म्हणजे असं वाटतंय की दिस इज इट इज पार्ट ऑफ युअर लिव्हिंग. दिस इज माय लाईफ. दिस इज नॉट अ बिझनेस. बिझनेस इज अ बाय प्रोडक्ट इसको कहते हैं. बिझनेस लेकिन ये मेरी जिंदगी है. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला किचन मध्ये खूप त्रास होत असेल घरी करत असेल त्यावेळेस. मला किचन ते बाहेर पडल्यानंतर जो त्रास होतो तो मी फार भोगलाय. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जे जनरली आपल्याला कुठेही रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये बघायला मिळत नाहीत, अशा प्रकारचे पदार्थ आता माझ्या टेबलावर आहेत. आणि याचे कदाचित म्हणजे आपल्याला जनरली कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला व्हेज कोल्हापुरी, मटन कोल्हापुरी वगैरे 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 अशा प्रकारच्या सगळ्या आपल्याला डिशेस बघायला मिळतात. इथे आत्ता माझ्यासमोर आहेत चिकन शिगोरी, मटन शिगोरी, आय थिंक इट इज मटन शिगोरी. याचं सुद्धा खूप वैशिष्ट्य असतं हे, हा प्रत्येक पदार्थ जो आहे हा खाण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. माझ्या मते अर्जु मॅडम तुम्ही ते सांगायला पाहिजे. वेडिंग स्पेशल ही करी आहे मटन शिकोरी. ही तुम्हाला रिटेल मध्ये किंवा कुठेही मिळत नाही किंवा ती आमच्या घरातही बनत नाही. बरोबर. ही स्पेशली लग्नाचं जे जेवण असतं, शादी का खाना, त्याच्यात मटन शिकोरी धान हा कोकणी डिश असल्यामुळे कोकणातला वाडा कोलम हा स्पेशली वाडा कोलम त्याच्यासाठी युज होतो. आणि त्याची खासियत अशी आहे की आम्ही ते बल्क मध्ये त्याचं कुकिंग होतं, म्हणजे असं पोर्शन साईज त्याचं कुकिंग होऊ शकत नाही, कारण ती चव येण्यासाठी त्याला तांब्याच्या भांड्यामध्येच शिजवलं जातं आणि जास्त क्वांटिटीमध्येच जेव्हा ते शिजतं तेव्हा त्याची ती चव उतरते. आणखी इथे एक हा सुद्धा एक पदार्थ आहे, याला काय म्हणतात, मटन निहारी. मटन निहारी म्हणजे नाव सुद्धा बघा किती मस्त नाव आहेत, चिकन शिगोरी, मटन निहारी. मुझे हमेशा ऐसा लगता था कि मुंबई में अच्छी निहारी लोगों को पता होनी चाहिए, जो लखनऊ का है, दिल्ली का टेस्ट है. इसके अंदर सबसे डिफिकल्ट जो पार्ट है बनाने का कि इसके अंदर अराउंड 38 स्पाइसेस पड़ते हैं. इसमें से बहुत सारे स्पाइसेस जो हैं वो आपको स्पाइस स्टोर में नहीं मिलेंगे. उसके लिए आपको आयुर्वेदिक या यूनानी जहाँ मेडिसिन मिलती हैं वहाँ जाना पड़ेगा और वहाँ से कुछ प्रोडक्ट्स इसके आपको मिलेंगे. जैसे सैंडलवुड, संदल का पाउडर इसके अंदर डाला जाता है. तो ऐसे कुछ बहुत यूनिक तरह के स्पाइसेस इसमें डाले जाते हैं. इसका कुकिंग प्रोसेस बहुत लंबा होता है, टेक्स टिपिकली अबाउट 2 आवर्स, अगेन इन कॉपर वेसल्स, यू हैव टू कुक दिस ऑन वेरी वेरी स्लो फ्लेम, एटलीस्ट 2 आवर्स. इट्स ऑल्सो कुक्ड ओवरनाइट एट टाइम्स. तो इसका ये यूनिकनेस होता है और इसके अंदर इट इज एक्सट्रीमली होलसम मील. और इसकी गार्निशिंग अगर आप देखें तो ये चिलीज जो आपको दिख रही है, दीज आर नॉट हॉट चिलीज, ये माइल्ड ग्रीन चिलीज को स्वीट चिलीज भी बोला जाता है वो होती है. और जिंजर के जूलियंस के साथ इसकी गार्निशिंग की जाती है और लेमन वेजेस इसके साथ दिए जाते हैं और लेमन के साथ इसको खाया जाता है. टिपिकली तंदूरी रोटी या शीरमाल विच इज अ मीठा ब्रेड, उसके साथ इसको सर्व किया जाता है. तुम्ही एवढं प्रेमाने बोलताय ना की असं वाटतं की चायला हे आपण खाऊच नाही, हे फक्त बघतच राहावं. म्हणजे मी जर बघायला गेलं तर एवढी छान, म्हणजे मी तुम्हाला एक सजेस्ट करू शकतो की यू शुड राईट अबाउट या सगळ्याच्या गोष्टीबद्दल तुम्ही लिहायला पाहिजे. ज्या पद्धतीने, ज्या प्रेमाने, ज्या लहेजामध्ये तुम्ही बोलता आहात खाण्याबद्दल, त्याच्यानंतर मला खरंच हे असं खावं असं वाटत नाही, तुमचं बोलणं ऐकावं असं वाटतं आहे या ठिकाणी. कोकणामध्ये फिश शिवाय कोकणातलं जेवण पूर्ण होत नाही. मैं व्हरायटी की बात कर रहा हूं, तो एक जो हमारा एंडेवर है जो बहुत स्ट्रॉन्ग बिलीफ सिस्टम है कि फिश जो है वो सिर्फ फ्रेश ही खिलाई जाए. फ्रोजन फिश के अंदर या फिश जो थोड़े दिन के लिए रखी गई हो उसके अंदर वो क्वालिटी और वो टेक्सचर कभी नहीं आ सकता जो फ्रेश फिश में आती है. इसलिए हमारे यहाँ पर केटू में ये कॉन्सेप्ट बहुत क्लियर है कि आपको प्रॉन्स हम डेली सर्व करेंगे. प्रॉन्स के अलावा हम आपको फ्रेश फिश के अंदर जो भी फ्रेशेस्ट या बेस्ट कैच ऑफ द डे हमको मिलेगा, दैट कुड बी पॉम्फ्रेट. नाउ इन पॉम्फ्रेट टिपिकली आप कोकन के अंदर अगर इन डेप्थ थोड़ा जाएं तो पॉम्फ्रेट के अंदर 2 वैरायटीज होती है. एंड आई एम नॉट टॉकिंग अबाउट हलवा, क्योंकि बहुत सारे जगहों पर मैंने हलवा पॉम्फ्रेट के तौर पे बिकते हुए देखा है, व्हिच इज अ ब्लैक पॉम्फ्रेट, व्हिच इज नॉट अ पॉम्फ्रेट. बट पॉम्फ्रेट के अंदर 2 वैरायटीज होती है, जिसको एक को हम सरगा बोलते हैं, एक को हम काफरी बोलते हैं. काफी को हम टिपिकली बिरयानी के अंदर, जो पॉम्फ्रेट बिरयानी बनती है, जो हम लोग वीकली स्पेशल में जल्दी इंट्रोड्यूस करेंगे, उसके अंदर उसका यूज होता है.
फ्राइंग में और सालन या हल्दोनी या ग्रेवी जिसको आप बोलते हैं उसके अंदर सरगे का यूज ज्यादा होता है. तो ये पॉम्फ्रेट जो आप देख रहे हैं ये पॉम्फ्रेट सरगा है, एब्सोल्युटली फ्रेश. और दूसरा जिताड़ा, अब जिताड़ी को खजूरी भी बोला जाता है कोंकण में. तो और द्रावस दारा जिसको बोला जाता है, अगेन अ गाउठी नॉन कोंकणी फिश. इसके अंदर से जो भी फ्रेशेस्ट कैच हमको मिलता है, तो ये जरूरी नहीं है कि एक दिन हम तीनों फिशेस सर्व कर पाएंगे, बट व्हिचएवर इज द बेस्ट व्हिच वी गेट इन द मॉर्निंग वो हम आपको सर्व करेंगे. इथलं जे मेन्यू कार्ड आहे हे मेन्यू कार्ड तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ते स्वतः समजून सांगतात आणि मग तुम्हाला ऑर्डर करावं लागेल, कारण वेगळं मेन्यू कार्ड आहे हे. हे मेन्यू कार्ड ऑर्डिनरी नाही आहे आणि त्याच्यामुळेच जसं कोकणी पदार्थ इथे आहेत तसे चायनीज पदार्थसुद्धा इथे आहेत. आणि हे चायनीज पदार्थसुद्धा खूप वेगळे आहेत, त्याचे नावंसुद्धा वेगळे आहेत. त्याच्यामुळे मला आधी तीन वेळेस मी प्रॅक्टिस केले पण तरी मला आत्ता ते जमत नाही आहे. This is Hunan Peppery, right? Correct. This is Singapore noodles. And? Chili chicken wings. Chili chicken wings. And my other one is a little bit of a vegetable. Generally, we have French fries. We have French fries. आणि त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी वेगळं केलं की ते खूप छान वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीचं फ्रेंच फ्राईज चाट मी आजपर्यंत कधी खाल्लेलं नाहीये. आमचा जो कार्टा आहे ना, कार्टा बेटे का हमारा ही बोलना होता है कि हम पापा आप किसी भी रेस्टोरेंट में लेके चले जाओ, आप उसको बेस्ट सी फूड रेस्टोरेंट में लेके चले जाओ, आप उसको बेस्ट मुगलाई रेस्टोरेंट में लेके चले जाओ, उसको सिर्फ चाइनीज खाना होता है. तो हमारा थॉट प्रोसेस ये था कि अगर हमारा बेटा एक पर्टिकुलर क्विजीन को ही पसंद करता है तो दूसरे भी ऐसे बच्चे होंगे या लोग होंगे, तो दे शुड नॉट फील लेफ्ट आउट. उनको ये नहीं लगना चाहिए कि हमारा क्विजीन नहीं मिल रहा है. हाउ टू मेक द मोस्ट हेल्दी चाइनीज फूड. और इसीलिए ये सॉसेज जो हम बनाते हैं ये रेडीमेड सॉसेज नहीं है, ये सॉसेज हम खुद प्रिपेयर करते हैं. तो मैं अपने शेफ के साथ में मिल के ये सॉसेस को जब कस्टमर्स चले जाते हैं हमारे, उसके बाद हमारा ये काम शुरू होता है आरएनडी हमारा. और हम ये सॉसेस खुद प्रॉफिट एंड डेवलपमेंट. तो ये हमारा वन ऑफ द बेस्ट सेलिंग आइटम्स है, पेपरी हुनान. तो इसके अंदर हम हुनान सॉस को बनाते हैं, खुद बनाते हैं वो सॉस को, और ब्लैक पेपर पाउडर, क्रश्ड ब्लैक पेपर के साथ रादर उसको सर्व किया जाता है. ये हमारे चिली चिकन विंग्स हैं. चिली चिकन आपने खाया होगा बहुत जगहों पर, विंग्स आपने फास्ट फूड जॉइंट्स में खाए होंगे, ये उनका कॉम्बिनेशन है. तो दीज आर चिकन विंग्स जिनको चिली सॉस के अंदर सगळं तुम्ही डिसाइड केलेलं आहे. हां जी, हे सगळे जे काही परमिटेशन कॉम्बिनेशन जे काही तुम्ही या सगळ्या इथे एक राजकीय भाषेत सांगायचं तर या सगळ्या युती ज्या आहेत, जो आघाडी युती सगळ्या पदार्थांची तुम्ही इथे घडवून आणली. मॅरेज ब्युरो तो अलग अलग चीजों की शादी करवाने का कॉन्सेप्ट है. हे सगळे मसाले आहेत आणि हे जे सगळे मसाले आहेत हे स्वतः बनवतात, हे घरामध्ये बनवतात. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही काही या आयुर्वेदिक स्टोअर मधून आणतात, काही युनानी स्टोअर मधून आणतात, हे आमच्यासाठी नवीन आहे. म्हणजे मसाल्यांचे पदार्थ हे कुठल्या तरी आयुर्वेदात आणलेले आहेत किंवा युनान चे स्टोअर असतील त्याच्यामधून आणलेले आहेत. दिस न्यू फॉर अस, दिस इज न्यूज फॉर अस इन फॅक्ट. याच्याबद्दल मी सांगेन की जेव्हा आम्ही इन्ग्रेडियंट्स हे करायचो की ज्या आमच्या रेसिपीज आहेत ना, आम्हाला त्या आता हे हवंय, हे हवंय, हे इन्ग्रेडियंट्स हवेत, तेव्हा बऱ्याचदा असं व्हायचं की आम्ही मसाल्याच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांना सांगायचो की आम्हाला हे हे हवंय, तर ते म्हणायचं की नाही हे काय हे आमच्याकडे मिळत नाही. मग आम्ही ते शेवटी सर्च करायचो की हे काय आहे, हे कुठे मिळेल आम्हाला. आणि मग आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा रेसिपीज आपण दुसऱ्याकडून घेतो तेव्हा त्यांची त्यांच्या भाषेतली नावं वेगळी असतात, मराठीतली नावं वेगळी असतात, मग ते दुकानदाराला काहीतरी वेगळं माहिती असतं, आपण त्याच्याकडे काहीतरी वेगळं मागतो, मग ती असूनही गोष्ट मिळत नाही, मग त्याचे ते मराठी नावं किंवा इंग्लिश नावं शोधा, हा एक रिसर्चचा आमचा पार्ट असतो. आणि मग असं करत करत परत रॅपिड डेव्हलपमेंट, येस. आणि मग असं करत करत शेवटी आम्हाला कळलं की काही काही पदार्थ आहे, म्हणजे सँडलवूड तर आम्ही गेलो आमच्या इथे जे काही हर्ब्स विकणारे स्टोअर्स आहेत तिथे जाऊन मग आम्ही त्यांना विचारलं की ह्या गोष्टी तुमच्याकडे मिळतात का, तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की हे ऑल दिस कम्स अंडर हर्ब्स, की ते मसाले नाही आहेत, दे आर नॉट स्पायसेस, दे आर हर्ब्स. ते आमच्यासाठी पण एक शिकण्याची गोष्ट होती की हे एवढं भारताची जी खाद्य संस्कृती आहे
हे आपल्याला पण माहिती नाहीये, ती एवढी डीप आहे त्याचे रूट, श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, खूप श्रीमंत. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हे सगळं जेवण जेवलात ना की त्याच्यानंतर तुमच्यासाठी इथे खूप छान अशा पद्धतीचे मस्तानी आपलं पुण्यासाठी जी म्हणजे खरंच मस्तानी सारखीच दिसते, एवढी छान, एवढी नाजूक, एवढी सुंदर. आणि दिस इज बुरानी, मस्तानी तो मैं पुणे में सुनी होगी, लेकिन बुरानी अगेन जैसा बताया था मैडम ने कि जैसे शिकोरी आपको और कहीं कमर्शियली नहीं मिलेगी, उसके लिए आपको किसी शादी में या तो इनविटेशन कार्ड लेना पड़ेगा या तो मांगना पड़ेगा, तो बिना इनविटेशन के जाना पड़ेगा. थ्री डेट्स. और उसी तरह से जर्दे का है, ये या तो आपको किसी दोस्ती करनी पड़ेगी किसी के घर में जाके, घरों में भी नहीं बनता यूजुअली, उसी तरह से ये डिश होती है बुरानी. माझ्या साथी सुद्धा आहे टेंशन नाही, कारण माझी तुमच्याशी दोस्ती झालेली आहे. तो बुरानी इस टिपिकली ये सर्व की जाती है बिरयानी के साथ में कोकनी घरों में. ये थोड़ा सा ओल्ड ट्रेडिशन है, काइंड ऑफ डाइंग ट्रेडिशन, बट इसको वापस से रिवाइव करके लोगों को इसका टेस्ट दिया जाए, ये हमारा एक संघर्ष है, संकल्प है, एंडेवर है, कोशिश है. ये खरोखर याच्या आपण आता एंडकडे येतो आहोत, पण ज्या पद्धतीने ते ह्या सगळ्या विषयांच्या संदर्भात बोलतायत ना, प्रेम असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणं अशक्य आहे. आणि कुठल्याही प्रकारचं कॅटरिंगचं बॅकग्राऊंड नाही, कुठल्याही प्रकारचं हॉटेलिंगचं बॅकग्राऊंड नाही, पण फक्त आजपर्यंत सगळीकडे फिरत असताना ज्या काही गोष्टी आपण खाल्लेल्या आहेत, त्याच्या डीपमध्ये शिरून, त्याच्या आतमध्ये शिरून, त्यातले छोटे छोटे गोष्टी समजून घेऊन नंतर मग हे रेस्टॉरंट आकार आलेला आहे. याच्यामध्ये खूप थीम आहे. ज्यावेळेस तुम्ही याल, त्यावेळेस इथे खायला याल, त्यावेळेस राफीत तुमच्याशी बोलतील, त्यांना त्यांच्याशी तुम्ही बोला, आणि त्यावेळेस खाण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन देखील खूप मोठ्या प्रमाणात बदलेल. राफीतजी आणि अर्ज मॅडम, मी दोघंही आमच्याशी बोललात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश. आहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222
108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.